मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण कल्पनाशक्तीबद्दल अभ्यासणार आहोत। मित्रांनो, कल्पनाशक्ती ही तिचं कार्य कसं करते, म्हणजे जिच्यामुळे साहित्याची निर्मिती होत असते ती कल्पनाशक्ती असेल, किंवा जिला आपण प्रतिभाशक्ती असं म्हणतो, म्हणजे भारतीय परंपरेमध्ये आपण कल्पनाशक्तीला प्रतिभाशक्ती असं म्हणत असतो, आणि पाश्चात्य परंपरेमध्ये म्हणजे पाश्चात्यचे अभ्यासक आहेत ते कल्पनाशक्तीला प्रतिभाशक्तीला कल्पनाशक्ती असं म्हणत असतात। तर एक लक्षात घ्या की जिच्यामुळे कलेची निर्मिती करता येते, जिच्यामुळे साहित्याची निर्मिती करता येते तिला प्रतिभाशक्ती असं म्हणतात, बरोबर। तर कला निर्मिती असेल किंवा साहित्याची निर्मिती असेल तर याच्याबद्दल सर्वांना कुतूहल असतं, जिज्ञासा असते, उत्कंठा असते, का असते, त्याच्यामागे काही कारणं आहेत। त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे की हा जो व्यवहार आहे, म्हणजे कला निर्मिती असेल, साहित्य निर्मिती असेल, तर यांना एक व्हॅल्यू असतं, मूल्य असतं, एक किंमत असते समाजामध्ये। ह्याच्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात, आणि म्हणून ह्या ज्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या कशा निर्माण होतात त्याबद्दल लोकांना कुतूहल असतं। दुसरी गोष्ट अशी आहे की साहित्याची निर्मिती किंवा कलेची निर्मिती ही सगळ्यांना करता येत नाही। बघा, खूप छान अशा कविता असतात किंवा मग कथा असतात, कादंबऱ्या असतात, यांची निर्मिती सगळ्यांना करता येत नसते, विशिष्टच लोकांना ती फक्त जमत असते। आपल्यापैकी सगळेजण चांगले कवी किंवा लेखक नसतात। मग जे लेखक आहेत किंवा कवी आहेत, नाटककार असतील, महाकाव्य ज्यांनी लिहिलेलं असेल, तर त्यांच्याकडे अशी नेमकी कोणती गोष्ट आहे की जिच्यामुळे ते साहित्याची निर्मिती करू शकले, त्या साहित्यकृतीची निर्मिती करू शकले, याच्याबद्दल आपल्या सर्वांना आकर्षण असतं। आणि जे आपल्याकडे नाही तिच्याबद्दल आकर्षण असणं ही एक अतिशय स्वाभाविक अशी गोष्ट आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या गोष्टी सहसा प्रयत्न साध्य नाही आहेत, म्हणजे प्रयत्न करून चांगली कविता लिहिता येईलच असं नाही आहे, प्रयत्न करून चांगलं नाटक लिहिता येईलच असं नाही आहे, आणि म्हणून या गोष्टी प्रयत्न साध्य नाही आहेत, या सगळ्यांकडे नाही आहेत, मोजक्याच लोकांकडे आहेत। आणि दुसरी गोष्ट की यांना मात्र समाजामध्ये व्हॅल्यू आहे, महत्त्व आहे। म्हणजे असं म्हणतात की ग्रेट ब्रिटनचे लोक, म्हणजे इंग्लंडचे लोक असं म्हणतात की आम्ही आमचं लंडन हे शहर देऊन टाकू पण तुम्हाला शेक्सपियर देणार नाहीत, म्हणजे शेक्सपियरला एवढं महत्त्व आहे। आपल्या मराठीमध्ये तुकारामांना किंवा ज्ञानेश्वरांना, नामदेवांना, एकनाथांना खूप महत्त्व आहे। अलीकडच्या काळामध्ये आपापले जे काही लेखक आहेत, केशवसुत असतील, कुसुमाग्रज असतील, नामदेव ढसाळ असतील, यांना खूप महत्त्व आहे, लेखकांना खूप महत्त्व असतं। प्रत्येक देशामध्ये लेखकांना महत्त्व असतं आणि त्यांच्या साहित्यकृतींना देखील महत्त्व असतं, कारण त्यांना एक व्हॅल्यू असतं, किंमत असते, मूल्य असतं, आणि या प्रत्येकाला जमत नाहीत, म्हणून त्या गोष्टींबद्दल आपल्याला खूप कुतूहल असतं। आणि ही जी देणगी यांना मिळालेली आहे, जी नैसर्गिक देणगी असेल, काहींनी तिला देवाकडून मिळालेली देणगी असं म्हटलेलं आहे, म्हणजे बहिणाबाई चौधरी असं म्हणतात की माझी माय सरस होती माले शिकवते बोली, माझी माय सरस होती माले शिकवते बोली, लेख बहिणाच्या मनी किती गुपित पेरली। म्हणजे मी जी कविता लिहिते ती कशाच्या बळावर लिहिते, तर माझ्याकडे सरस्वती जी आहे, म्हणजे जिला आपण विद्येची देवता खरं तर मानलेलं आहे, तर तिच्यामुळे मी हे सर्व लिहित असते असं त्या म्हणतात, बरोबर। किंवा केशवसुत आपल्याला माहिती आहेत, आधुनिक मराठी कवितेचे जनक त्यांना मानलं जातं, ते काय म्हणतात की आम्ही कोण म्हणूनही काय पुसशी, आम्ही असू देवाचे लाडके। म्हणजे कवींबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही कोण आहात हे काय विचारता तुम्ही, आम्ही देवाचे लाडके आहोत, ठीक आहे। म्हणजे अशा पद्धतीने साहित्य जे आहे त्या साहित्याची निर्मिती ही कल्पनाशक्तीमुळे होते, प्रतिभाशक्तीमुळे होते, ही सर्वांकडे नसते आणि महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून तिला तिच्याबद्दल सर्व लोकांना कुतूहल असतं। तर व्यवहारामध्ये या कल्पनाशक्तीला काय मानलं जातं, कोणकोणत्या अर्थ आहेत ते आपण इथं बघणार आहोत। ही अनेकार्थी अशी संकल्पना आहे। अनेक अर्थ म्हणजे काय, तर तिला खूप अर्थ आहेत, अनेक अर्थ आहेत। कोणकोणते अर्थ आहेत, तर त्यामध्ये शब्दकोशामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की कल्पना ही जी संज्ञा आहे तर तिचा अर्थ असा आहे की आपलं जे मन आहे तर त्या मनपटलावर चित्र उमटविणारी मानसिक शक्ती, असं शब्दकोशांमध्ये म्हटलेलं आहे, ठीक आहे। किंवा युक्ती, विचार, तर्क, मनामध्ये केलेली योजना, शंका, आभास, तरंग, हेतू, गृहित धरणे इत्यादी अर्थ कशामध्ये आहेत, शब्दकोशामध्ये सांगितलेले आहेत। म्हणजे कल्पना या एका शब्दाला शब्दकोशांमध्ये इतके अर्थ आहेत। व्यवहारामध्ये देखील आपण असंच मानत असतो, कल्पना म्हणजे काहीतरी काल्पनिक, किंवा विचार, माझ्या मनामध्ये एखादा विचार आला, एक कल्पना आली, एक युक्ती आली,
असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, आता अजून एक काय मानलं जातं सामान्यतः की वास्तवाच्या विरोधी खोटं, या अर्थाने देखील आपण कल्पना हा शब्द जो आहे तो वापरत असतो. म्हणजे आपण कधीतरी म्हणतो बघा की तो ना नुसतं कल्पनेतच जगत असतो, म्हणजे वास्तवात तो जगत नाही, हा लक्षात, असं आपण म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं कल्पना हा जो शब्द आहे तर त्याचं व्यवहारामध्ये त्याला उणे अर्थ आहे, ऋणयुक्त अर्थ आहे, हा लक्षात, आणि साहित्य व्यवहारामध्ये मात्र त्याला गौरवपर अर्थ आहे. म्हणजे एखाद्याकडे कल्पना शक्ती असेल आणि त्यामुळे जर तो साहित्य लिहित असेल तर त्याला महत्व आहे, आणि व्यवहारामध्ये मात्र काय तर वास्तवाच्या विरुद्ध खोटं आभासी असा एक अर्थ त्याला आहे. आणि म्हणून आपण साहित्यामध्ये हा जो व्यवहारातला अर्थ आहे तो मानत नाही, हा लक्षात. तर कलेचा आणि साहित्याचा नेमका संबंध काय आहे हे इथं आपण थोडक्यात बघणार आहोत. म्हणजे कलेच्या क्षेत्रामध्ये ही जी कल्पना आहे किंवा कल्पनाशक्ती आहे तर तिचा नेमका कोणता अर्थ मानला जातो, तर कलेच्या क्षेत्रामध्ये या गोष्टींना, कल्पनेला किंवा कल्पनाशक्तीला खूप प्रतिष्ठा आहे, कारण तिच्याशिवाय साहित्याची निर्मिती होत नाही ना, म्हणून तिला खूप महत्त्व आहे. ती शक्ती जी आहे कल्पनाशक्ती, तिला काय मानलं जातं तर नवनिर्मिती करणारी शक्ती म्हणजे प्रतिभा असं मानलं जातं. नवनिर्मिती म्हणजे एखादी एखादं शिल्प जिच्या साह्याने आपल्याला तयार करता येतं, किंवा एखादं चित्र जिच्या साह्याने आपण रेखाटू शकतो, किंवा कविता तयार करू शकतो, कथा आपण लिहू शकतो, हा लक्षात. नवनिर्मिती, नवनिर्मिती म्हणजे जी आधी झालेली नाहीये अशी निर्मिती म्हणजे नवनिर्मिती. ठीक आहे, तर नवनिर्मिती करणारी शक्ती म्हणजे प्रतिभा, हा कसा अर्थ आहे तर हा गौरवपर अर्थ आहे. एक गौरव, एक चांगलं फील होतं त्याच्यामध्ये. आणि कला ही कल्पना निर्मित असते, कला म्हणजे कल्पनेचा आविष्कार होय असं मानलं जातं. कल्पनेचा आविष्कार म्हणजे आपल्या मनामध्ये जी एक शक्ती आहे जिला कल्पना शक्ती किंवा प्रतिभा शक्ती असं म्हटलेलं आहे, जिच्यामुळे आपण साहित्याची निर्मिती करतो, हा लक्षात. तर तिचा आविष्कार म्हणजे कला. साहित्य ही देखील एक कला आहे, साहित्य ही शब्दांनी रेखाटली जाणारी कला आहे, चित्र हे रंग रेषा यांच्या सहाय्याने रेखाटली जाणारी कला आहे चित्रकला. शिल्पकला जी आहे तर शिल्पकला ही शिनी, हातोडा आणि मग दगड वगैरे असतो बघा, त्याच्या सहाय्याने रेखाटली जाणारी कला आहे. तर कल्पनाशक्ती ही काय आहे, साहित्य किंवा कोणतीही जी कला आहे तर तिची कारक शक्ती आहे, प्रेरक शक्ती आहे, जिच्यामुळे साहित्याची निर्मिती होते त्याला कारक शक्ती असं म्हटलं जातं. तिला कारण ठरत असते ती शक्ती, तिच्यामुळे साहित्याची निर्मिती होते, तिच्यामुळे प्रेरणा मिळत असते साहित्य निर्मितीसाठी. एक लक्षात घ्या मित्रांनो की समजा 200-250-300 पानांची एखादी कादंबरी आहे तर त्या कादंबरीमध्ये एक कथानक असतं, मुख्य कथानक, अनेक उपकथानकं असतात, अनेक पात्र असतात, हा लक्षात, भाषाशैलीचा वापर तिथं केलेला असतो. तर ह्या ज्या घटना आहेत त्या घटनांच्या शृंखलांमधून ती कादंबरी जी आहे ती साकार होत असते, तिचं कथानक जे आहे ते गुंफलं जात असतं. तर कोणता घटनाप्रसंग हा नेमका कुठं, त्याची जागा जी आहे ती निश्चित कशामुळे केली जाते, ती कल्पनाशक्तीमुळे केली जाते, जेणेकरून ते अधिक परिणामकारक वाटेल, अधिक प्रभावी वाटेल. आणि जे जीवन नाट्य लेखकाला साकारायचं आहे ते जीवन नाट्य अधिक प्रभावीपणे म्हणजे वाचकांना आकर्षित करू शकेल, त्यांच्या मनावर अधिक काळ ते अधिराज्य गाजवू शकेल, या पद्धतीनं त्याचा क्रम जो आहे तो क्रम वगैरे जो आहे तो ठरवला जात असतो. आणि तो कशामुळे ठरवला जातो, कल्पनाशक्तीमुळे ठरवला जात असतो. आणि म्हणून कल्पनाशक्तीला खूप महत्त्व आहे साहित्याच्या व्यवहारामध्ये. शब्दांचा वापर, शब्द असतील, प्रतिमा असतील, प्रतीकं असतील, रूपक असतील, हे वेगवेगळे अलंकार असतील, भाषाशैली जी आहे हे सगळं जे आहे ते कल्पना शक्तीमुळे शक्य होत असतं. म्हणजे योग्य ठिकाणी योग्य शब्दांचा वापर, योग्य ठिकाणी योग्य प्रतिमांचा वापर, योग्य ठिकाणी योग्य प्रतीकांचा वापर, हे कशामुळे ठरतं, निवेदन कोणतं वापरायचं, हे सगळं कल्पनाशक्तीमुळे ठरत असतं, किंवा लेखकाला ते सुचत असतं, ठरत असतं म्हणण्यापेक्षा लेखकाला ते सुचत असतं. लेखक जेव्हा लिहायला सुरुवात करतो बघा, तर बऱ्याचदा त्याला कदाचित हे माहितीही नसतं की पुढे आपण काय लिहिणार आहोत. ती एक स्फूर्तीचा क्षण असतो, ती एक धुंदी असते, कल्पनाशक्ती जागृत झालेली असते आणि त्यानंतर सर्व हे निर्माण होत असतं, हे सगळं घडत असतं. आणि म्हणून कल्पनाशक्तीला साहित्याच्या व्यवहारामध्ये खूप महत्त्व आहे.